सरकार ने आता गुजरात की चाकरी करण्याचं ठरवलंय। महाराष्ट्रापेक्षा गुजरात की सेवा करण्यासाठी हे सरकार स्थापन करल्याचं कटकारस्थान रचण्यात आलं असा घणाघात जयंत पाटलांनी केला। ते पुण्यामध्ये बोलत होते। राज्याचे सर्व प्रकल्प हे गुजरातला पळवून देण्याचं काम सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मात्र डिंबपणानं बघत बसल्याचा आरोपही त्यांनी केला। परतीच्या पावसानं ऊस सोडला तर इतर सगळ्या पिकांचं मोठं नुकसान केलंय। असं असताना मुख्यमंत्री मला फक्त टीव्हीवरच दिसतात अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी केली। त्याचबरोबर मुख्यमंत्री ज्या आधुनिक पद्धतीनं शेती करतायत ती समजून घेण्यासाठी त्यांची आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची आवर्जून भेट घेणार असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला। सामनाच्या पहिल्या पानावर आज चक्क राज्य सरकारची पानभर जाहिरात छापण्यात आली आहे। या जाहिरातीमध्ये नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत। यावरून आता मनसेनं ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला। खोके सामनामध्ये पोहोचले का असा बोचरा सवाल मनसेच्या संदीप देशपांडेंनी केला। महिला पत्रकाराला केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे हे पुन्हा वादात सापडलेत। प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे, भारतमाता विधवा नाही, कुंकुलाव मग तुमच्याशी बोलेन अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी या महिला पत्रकाराला दिली होती। यानंतर संभाजी भिडे यांना महिला आयोगानं नोटीस बजावली आहे। संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी भिडे गुरुजीच्या विरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे। क्रांती चौकामध्ये भिडेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच टिकली लावलेल्या त्यांच्या फोटोवर महिलांनी चपला मारलेल्या आहेत। महिलांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा यावेळेस काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला। आनंदाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे, त्यामुळे महानंदला 10 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं। अनावश्यक खर्च कमी करण्याचे आदेश महानंदला देण्यात आलेले आहेत। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनासाठी पुण्यामध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या रॅलीला सुरुवात झाली। आगाखाना पॅलेस इथं या रॅलीचा समारोप होणार आहे। समारोप झाला आणि आमदार सतेज पाटीलही या रॅलीमध्ये सहभागी होते। बैलगाडा शर्यतीबाबत दाखल याचिकेवर 23 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बैलगाडा संघटना यांच्यामध्ये यासंदर्भात चर्चा झाली। बैलगाडा शर्यतींना कायमस्वरूपी परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळेस घेण्यात आला। भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक जाहीर झालेली आहे। खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील समर्थकांचं आव्हान असणार आहे। 13 तारखेला मतदान होणार असून 14 तारखेला मतमोजणी होणार आहे। ही निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी महाडिक यांनी केली होती। विरोधकांनी विनंती धुडकावल्यानंतर ही निवडणूक होत आहे। यवतमाळमध्ये मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी काँग्रेसची भारत जोडो यात्रा आणि शिवसेनेची महाप्रबोधन यात्रेवर जोरदार टीका केली। ज्यांनी देशाची फाळणी केली ते भारत जोडो यात्रा काढतात आणि ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अंमलात आणले नाही ते महाप्रबोधन यात्रा काढतायत असा टोला त्यांनी लगावला। गोरगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज अजित पवारांच्या सभेआधीच राडा झाला होता। सभेआधीच बॅनरवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाला। पोलिसांसमोरच हा वाद झाल्यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण पसरलं होतं। यवतमाळमध्ये मनसेनं शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना सुरू केली। त्याअंतर्गत मनसे नेते राजू उंबरकर यांनी 1500 अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोफत बियाणांचं वितरण केलं आहे। नितेश राणे हे थोतांड सम्राट असल्याचा टोला शिवसेनेचे स्थानिक नेते संदेश पारकर यांनी लगावला। नितेश राणे अधिकाऱ्यांना धारेवर धरून नंतर सेटलमेंट करतात असा त्यांचा इतिहास आहे। 8 वर्ष आमदार असलेले नितेश राणे या दुरावस्थेला जबाबदार आहेत। ते सक्षम असते तर ही वेळ आली नसती असाही आरोप पारकर यांनी केला। पनवेल एसटी स्थानकाच्या प्रकल्पासाठी प्रवासी संघटनेनं लाक्षणिक धरणं आंदोलन केलंय। गेल्या 14 वर्षांपासून लाल फितीच्या कारभारात हा प्रकल्प अडकून पडल्याचं प्रवासी संघटनेनं म्हटलं। लवकरात लवकर काम सुरू केलं नाही तर रास्ता रोकोचा इशाराही देण्यात आला। परभणी जिल्ह्यातील पाथरी नगरपालिकेच्या कारभाराची आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं केली। पाथरी शहरातील हिंदू स्मशानभूमीसह अन्य भूखंडाची बाबाजानी यांनी नियमबाह्य पद्धतीनं विक्री केल्याचा आरोप भाजपच्या शिष्टमंडळानं केला आहे। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता 75% उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे। आता मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना 75% उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे। सर्व शाळा आणि ज्युनियर कॉलेजेसना हे आदेश जारी करण्यात आले।
सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल परीचे आता मार्गावरील लाईव्ह लोकेशन मिळणार आहे। त्यासाठी रत्नागिरी एसटी विभागाने व्हेकल ट्रेकिंग सिस्टीम ही यंत्रणा सर्व गाड्यांमध्ये बसवण्याचे काम पूर्ण केले आहे। या यंत्रणेमुळे एसटीचं लाईव्ह लोकेशन समजेल। घरोघरी पत्र आणि टपाल पोहोचवणारे पोस्टमन काका आता चक्क ई बाईक वरून येणार आहेत। पुण्यात पोस्टमन साठी ई बाईक देण्यात आलेली आहे। राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग पुण्यामध्ये करण्यात आला। पिंपरी चिंचवडमध्ये पार्सल सेवेसाठी 6 ई बाईकचा वापर केला जातोय। पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर नळजोड नियमित करावी, अन्यथा कारवाई करणार असल्याचा इशारा पाणी पुरवठा विभागाने दिला आहे। सत्तावीस एप्रिल 2015 ते 22 सप्टेंबर 2017 या काळात नवी मुंबईत 99% इमारतींना नियमबाह्य परवानगी देण्यात आली। खुद्द सिडकोनच तशी कबुली दिली आहे। त्यामुळे आता या इमारतींचं भवितव्य हायकोर्टाच्या आदेशावर अवलंबून आहे। त्यामुळे या 493 इमारतीतील रहिवाशांवर टांगती तलवार आहे। विरार पूर्वेच्या सहकार नगर परिसरात अनधिकृत इमारतींवर वसई विरार महापालिकेने कारवाई केली। या इमारतीवर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। पालिका उपायुक्त अजित मुठे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येते आहे। त्यामुळे शहरातल्या इतर बेकायदा बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबेदण आणले आहेत। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात आजपासून अतिक्रमण काढायला सुरुवात करण्यात आली। शहरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे रहदारीला मोठी अडचण निर्माण झाली होती। नगरपालिकेकडे या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने ही मोहीम सुरू केली आहे। महाराष्ट्रामध्ये 2,00,000 कोटींचे 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली। मुंबईमध्ये रोजगार मेळाव्यात पंतप्रधान ऑनलाईन सहभागी झाले होते। महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75,000 कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी 50,000 कोटींचा निधी देण्यात आला, असं मोदी यांनी म्हटलं आहे। राज्यात आठवड्याभरामध्ये 18,000 पोलिसांची भरती होणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं। त्यानंतर महिन्याभरात ग्रामविकास खात्यातही 10,000 पदं निघणार आहेत, असं त्यांनी म्हटलंय। एका वर्षात 75,000 रोजगार देण्याचा महासंकल्प करण्यात आला आहे। मुंबईप्रमाणे नाशिकमध्येही रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। पालकमंत्री दादा भुसे या मेळाव्याला उपस्थित होते। वेगवेगळ्या शासकीय विभागामध्ये 456 उमेदवारांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं। नीट परीक्षेत काही विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरील गुणतालिकेवर आणि प्रत्यक्षातील गुणपत्रिकेत वेगवेगळे गुण प्राप्त झाल्याचे प्रकार घडले, त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला। अशा प्रकारातून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारं रॅकेट सक्रिय झालंय की काय, असा सवाल औरंगाबाद खंडपीठानं केला। 10वी 12वीच्या उत्तरपत्रिका तपासताना योग्य उत्तरं असूनही काही विद्यार्थ्यांचे गुण शिक्षकांनी कापल्याचं उघड झालं। याबाबत आता बोर्डानं कारवाई सुरू केली आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या जिल्ह्यातील 215 परीक्षकांना बोर्डाच्या वतीनं नोटीस देण्यात आली आहे। नागपूर विभागामध्ये यावर्षी 400 जणांना डेंग्यू झाल्याची माहिती समोर आली। दरम्यान पूर्व विदर्भात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण हे गोंदिया जिल्ह्यात असून 124 डेंग्यू रुग्णांची नोंद गोंदियामध्ये झाली आहे। नागपूर शहरात 68 आणि ग्रामीण भागामध्ये 31 रुग्णांची नोंद झाली आहे। अंबरनाथ तालुक्यातील मलंगड परिसरातील खरड गावात एका 10 फुटी अजगराला सर्पमित्रांनी जीवदान दिलं। रात्रीच्या सुमारास हा अजगर खरडगाव इथं रस्ता ओलांडत असताना मानवी वस्तीत शिरला। सर्पमित्र दीपक सुतार आणि नरेश गायकवाड यांनी या अजगराला शेतापिनं पकडून वनविभागाच्या स्वाधीन केलं। पत्नीला कार शिकवताना कार विहिरीत पडून पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाण्यात घडली आहे। देऊळगाव राजा येथील रामनगरमध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुटे हे आपली पत्नी स्वाती मुरकुटला कार शिकवत होते। स्वाती आणि सिद्धी यांचा मृतदेह शोधायला आता या ठिकाणी अग्निशमन दल आणि पोलिसांचे ताफे देखील दाखल झालेले आहेत। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील तळेगाव येथील 4 शेतकऱ्यांचं सोयाबीन अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिल्यामुळे शेतकऱ्यांचं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालं। अतिवृष्टीनंतर आलेला सोयाबीन शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये काढून ठेवला होता, मात्र अज्ञात व्यक्तीनं काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लावली आणि यामध्ये संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाला आहे। पुण्यातल्या नगर रस्त्यावर एका गोडाऊनला भीषण आग लागली। वडगाव शेरीच्या सोपाननगरमधल्या गोडाऊनलाही भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये एका भंगार गोडाऊनलाही आग लागली। वडनेर गेट इथं मध्यरात्री भंगार गोडाऊन आगीच्या भीषस्थानी पडलं। आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु अतिक्रमण करून हे गोडाऊन बांधल्याची माहिती समोर आली।
कल्याण पश्चिमेच्या सिंडिकेट परिसरामध्ये नॅनो कारनं अचानक पेट घेतला. रात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अचानक पेट घेतल्यामुळे संपूर्ण कार जळून खाक झाली. अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवली करी, मात्र तोपर्यंत आगीचा पुरता कोळसा झाला होता. रायगडच्या RCF स्थळस्फोट प्रकरणामध्ये 4 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ठेकेदार, सुपरवायझर आणि कंपनीतील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 ऑक्टोबर रोजी बाष्प निर्मिती विभागात हा स्फोट होऊन 5 जणांचा मृत्यू झाला. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आता वारकऱ्यांच्या विषयात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चंद्रभागा वाळवंट मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग आणि दर्शन रांगेमध्ये जवळपास 50 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वारकऱ्यांच्या विषयात फिरत असून अशा चोरांवर आता करडी नजर ठेवण्याचं काम हे पोलीस करत आहेत. आज वारकऱ्यांना लुटणाऱ्या चौघांना वारकरी पोलिसांनी ताब्यातही घेतलं. निलंबित पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे यांचं निलंबन रद्द करण्यात आलेलं आहे. मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग खंडणी प्रकरणात अशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. 10 महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आलं आहे. मुंबई विमानतळावरून तब्बल 4 कोटी रुपये किमतीच्या परदेशी नोटा जप्त करण्यात आल्या. कस्टम विभागानं ही कारवाई केली आहे. दुबईला निघालेल्या 3 प्रवाशांकडून भलीमोठी रक्कम सापडली. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये 82 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं NDPS कायद्याखाली मोठी कारवाई केली आहे. वेरूळजवळील तलाववाडी शिवारामध्ये उसाच्या आणि कोबीच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली. या कारवाईत गांजासह 8,24,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोळी निशाण्यावर न लागल्यामुळे सुरक्षा रक्षकाला परीक्षकानं सरावादरम्यानच कानशिलात लगावली. हिंगण्यामध्ये हे प्रशिक्षण सुरू होतं. पूनम खानवे असं मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. परीक्षक रुपेश लोखंडे विरोधात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावच्या रमजानपुरा भागामध्ये एका अल्पवयीन मुलाला दोघांनी चाकून भुसकून गंभीर जखमी केलं. उपचारादरम्यान समीर शहा असं या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अलिबागमध्ये बल्क ड्रग प्रकल्पाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या 25 आयोजकांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन, बेकायदेशीररित्या जमाव जमवणं, वाहतुकीस अडथळा निर्माण करणं असा ठपका ठेवण्यात आला आहे. मालेगावात वनहद्दीतून बेकायदेशीर लाकडाची वाहतूक करणारे 5 टेम्पो आणि 1 ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. वनविभाग परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या गस्ती पथकानं ही कारवाई केली आहे. यामुळे अवैध वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. वाशिम शहरातील मुख्य चौकात पोस्ट ऑफिसमध्ये चोरी करून चोरट्यांनी थेट वाशिम शहर पोलिसांनाच आव्हान दिलं. पोलीस विभागाकडून रात्रीची गस्त सुरू असताना देखील चोरीच्या घटना वाढत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चंद्रपुरात ब्राऊन शुगर विक्री करणाऱ्या 2 आरोपींना शहर गुन्हे शोध पथकानं अटक केली आहे. यात 1,20,000 रुपये किमतीची 38 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. या धाडीमध्ये श्याम दुपारे आणि रेखा दुपारे यांना अटक झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूरमध्ये पिंपरखेड इथं ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे 4 लहान बछडे दिसले. अंदाजे 10 ते 15 दिवसांचे हे बछडे आहेत. याची माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. हे बछडे खूप लहान असल्यामुळे त्यांना पुन्हा त्यांच्या आईकडे सोपवण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील झाला आहे. फेसबुक हेड अजित मोहन यांनी आज राजीनामा दिला. मोहन यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. मोहन हे प्रतिस्पर्धी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅटमध्ये सामील होणार असल्याचं वृत्त आहे. अजित मोहन जानेवारी 2019 फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजवण्याला सुरुवात झाली होती. चौखांबी, सोळखांबी, लाकडी सभामंडप या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे. पुण्यातील भाविक रामभाऊ जांभुळकर यांनी या सजावटीसाठी 15 प्रकारची फुलं महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून आणली आहेत. राज्यभरात पारा घसरल्यामुळे थंडी वाढली आहे. काश्मीरमध्ये सध्या जोरदार हिमवृष्टी होती आहे, त्यामुळे उत्तरेकडून थंड आणि कोरडे वारे वाहत असल्यानं राज्यातल्या तापमानात घट झाली. नाशिकमध्ये 12.6, निफाडमध्ये 10.5 इतकं तापमान आहे. वातावरणातल्या बदलांमुळे सर्दी खोकल्यासारख्या आजारांचं प्रमाण वाढलंय. तर आज धुळ्यामध्ये 11.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.
मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे सिंचन।